नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, ही अतिशय चिंताजनक बाब निश्चितपणानं आहे। नांदेडचं प्रशासन कोरोना महामारीच्या युद्धामध्ये अतिशय चांगलं काम करते आहे। जिल्हाधिकारी आहेत, पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, शल्य चिकित्सक आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर मीडियाचे प्रतिनिधी देखील याच्यामध्ये सामील आहेत। एवढं सर्व होत असताना दिवसेंदिवस नांदेडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यूचं प्रमाण देखील आता मुंबईच्या बरोबरीला जाऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार पुढे गेलेलं आहे नांदेडचं देखील। ही खूप चिंताजनक बाब आहे। आपल्यामार्फत माझी जनतेला हात जोडून विनंती राहणार आहे की प्रशासन लॉकडाऊन करू शकेल, प्रशासन विविध उपाययोजना करेल, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, परंतु आपण स्वतः जर याची काळजी घेतली, आपण जर ठरवलं की आपण कार्यक्रमाला जायचं नाही, पब्लिकमध्ये जायचं नाही आणि एकत्रितपणे राहायची भूमिका आपल्याला जर करायची असेल तरच कोरोना याच्यातून दूर होऊ शकतो। लॉकडाऊन नांदेडमध्ये वाढवला, 20 तारखेपर्यंत केला, 20-23 तारखेपर्यंत केला। प्रशासन वारंवार सूचना देते, आमचे पोलीस कर्मचारी बांधव, पोलीस अधिकारी बांधव रस्त्यावर उभा टाकून सर्वांना विनंती करतायत। अशा सगळ्या गोष्टी ह्या केव्हा कंट्रोलमध्ये येतील की जनतेनं स्वतःला ठरवावं लागेल की आपल्याला कोरोनाची महामारी जिंकायची, कोरोनाचं हे युद्ध जिंकायचं। जोपर्यंत आपण सगळेजण मिळून हे ठरवणार नाही तोपर्यंत कोरोनाचं युद्ध हे संपणार नाही। कोण किती प्रयत्न करते, कोण किती प्रयत्न करत नाही याचा काही विषय नाही, ही बाब अतिशय काळजाला धडकणारी आहे की नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत। कोणी म्हणते इकडचे रुग्ण आले, कोणी म्हणते ते कुठलेही आले तरी ते महाराष्ट्रातलेच आहे, पण ही बाब अतिशय गांभीर्यानं आपण घ्यायला पाहिजे। माझी आपल्यामार्फत सर्व जनतेला हात जोडून प्रार्थना राहणार आहे की आपण स्वतः काळजी घ्या, आपण स्वतः ठरवा की आपल्याला घराच्या बाहेर जायचं नाही, आपल्याला कोरोनाचा या महामारीत जिंकायचं आहे, ही भावना आपण घेतली पाहिजे। मीडियाचे प्रतिनिधी कोरोना महामारीच्या उपायाच्या संदर्भामध्ये कोरोना महामारी काय हे सांगण्याच्या संदर्भात आपल्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करत आहेत। पोलीस बांधव काम करतायत, आरोग्य खात्याचे लोक काम करतायत, महसूल प्रशासन काम करतं याच्यावर, तर ह्या सगळ्या प्रशासनाला मदत करण्याची भूमिका आपली असली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे।